आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र. महापालिका क्षेत्रातील पतदिवे बंद असल्यानं निम्म्याहून अधिक भाग अंधारात आहे. प्रशासनाकडून पतदिव्यांच्या साहित्य खरेदी स्टार्टअप केली जात आहे. साहित्य खरेदीची निविदा प्रक्रिया होऊनही चालढकल सुरू आहे. ही निविदा तातडीनं मंजूर करावी, अन्यथा विद्युत विभागाला टाळे ठोकू, असा इशारा देत नगरसेवकांनी गुरुवारी स्थायी समितीची सभा रोखून धरली. त्यानंतर प्रशासनानं तातडीनं हालचाली करीत निविदेच्या दरमान्यतेचा विषय स्थायी समितीसमोर आणला. सर्व सदस्यांनी एकमतानं ऐनवेळच्या ठरावात साहित्य खरेदीला मंजुरी दिली. महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती संदीप आवटी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कॉलेज कॉर्नर बालाजी मिलपासून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पतदिवे पूर्णपणे बंद आहेत. वारंवार मागणी करूनही दुरुस्ती होत नसल्याचा मुद्दा सदस्य मनोज सरगर यांनी सभेत मांडला. यावर अभिजित भोसले, योगेंद्र थोरात आदी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. योगेंद्र थोरात यांनी पतदिवे बंद असल्यानं शहर अंधारात आहे, चोऱ्याचं प्रमाण वाढलं आहे, नागरिक नगरसेवकांना जाब विचारत आहेत. स्थायी समितीनं साहित्य खरेदीसाठी 1 कोटीची निविदा काढण्यास मान्यता दिली असताना अद्याप निविदा का निश्चित केली नाही, असा सवाल केला. जर पतदिव्यांची दुरुस्ती होत नसेल तर विद्युत विभागाला टाळे ठोकू, असा इशारा त्यांनी दिला. सभापती संदीप आवटी यांनी याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. प्रभारी विद्युत अभियंता पाटील यांनी पतदिवे साहित्य खरेदीची 38 लाखांची निविदा अंतिम केली आहे. ठेकेदार देखील निश्चित केले असून अंतिम मान्यतेसाठी पुढील आठवड्यात स्थायी समितीसमोर हा विषय आणला जाईल, अशी ग्वाही दिली. मात्र सदस्य आक्रमक झाले. त्यांनी स्थायी समितीची सभा रोखून धरली. हा विषय स्थायीत आणा, आम्ही ऐनवेळच्या विषयात मान्यता देतो, असे सांगितले. त्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी होकार दिला आहे. सर्व सदस्यांनी साहित्य खरेदीच्या निविदेला ऐनवेळच्या विषयात मान्यता दिली आहे, त्यामुळे पतदिवे दुरुस्तीचं काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाचं सर्वांनी स्वागत केलं आहे.